टार्गेट केलं जातं त्या दिवशी पण तो लाठीचार्ज झाला. काय चूक होती त्या हिंदूंची जे काही 22 तारखेला तिथे बाहेर निघाले होते. 22 तारीख हे देशभरातल्या हिंदूंसाठी मोठा सण होता. मग तुमच्या मोहरमच्या टायमाला आम्ही असे धिंगाणे घातले तुमच्या महिलांना. आम्ही थांबवून त्यांना विचारलं की अभिक्या तेको तेरा उपरवाला वचने आएगा क्या. मग चालेल का तुम्हा लोकांना? रील बनवले जात आहेत. रील मी दाखवले आता पोलीस कमिशनरना के 10 मिनिट के लिए पोलीस को छुट्टी दे दो. जंग छिड गई है असे ते स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर ट्विटर वर टाकतायत. म्हणजे एवढी हिंमत या देशात या राज्यात हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. हे काय तुमचं महाविकास आघाडीचं सरकार नाही जे तुम्हाला लाड करणार इकडे तिकडे. नयानगर मध्ये काल परवा जेवढे लोक आतमध्ये जात होते त्यांचे आधार कार्ड चेक केले जात होते. आता यापुढे आम्हाला पण बघायचं आहे ते नयानगरचे कोणाचे लाड होतात. अतिक्रमण आता हटवण्याचे बुलडोजर कोणीतरी चालवले आम्ही असं ऐकलं. अतिक्रमण हटवताय यापुढे अगर तिथे अतिक्रमण हटवले नाही तर मग बुलडोजर आम्ही पण इथे आणू शकतो. आणि असे बुलडोजर ते चालू ना की मग परत कोण बुलडोजरकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. असे बुलडोजर सगळीकडे चालू येऊ सगळी माहिती आमच्याकडे आहे. म्हणून हे सगळी जी काय मस्ती चालू आहे या निमित्ताने मी पोलिसांना आताच सांगितलेलं आहे तुमच्या ह्या कृतीमुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब होत आहे. आमच्या सरकारचं नाव खराब होत आहे. तुम्ही अगर व्यवस्थित अगर काम केलं नाही तर पुढे काय करायचं आहे ना. आम्ही आमच्या ह्याच्यातून दाखवतो तुम्हाला कृतीतून दाखवतो विधानसभा आहे. मग सस्पेन्शन ऑर्डर हातात आले ना मग रडत बसायचं नाही. तेव्हा मग ते जिहादी वाचवायला येणार नाही. म्हणून या सगळ्या परिस्थिती बदलावी यासाठी मी इथे आलेलो. पोलिसांशी जे बोलायचं होतं मी आणि माझे अन्य हिंदुत्वादी कार्यकर्ते होते बरोबर त्यांनी पोलिसांनी जे पोलिसांना जी पाहिजे होती ती माहिती परत दिली आहे. मला सांगितलं गेलेलं आहे की परिस्थिती बदलणार. आता आम्ही नजर ठेवून आहोत. परिस्थिती बदलली नाही तर मी पुढच्या वेळी सांगून येणार नाही. आणि पुढच्या वेळी न बोलता नयानगरमध्ये जाऊन उभा राहील. मलाही बघायचंय कोण मस्ती करतो का. अजून प्रश्न सर वो जो उसने वीडियो में आपने अभी लिखा है वो वीडियो में वो बोलता है कि तुम्हारा राम क्या नयानगर में आया था उसके लिए पुलिस वाले को क्या जवाब था कुछ नहीं उसको उन्होंने हमको बोला कि हमने उसको अरेस्ट किया. मगर मैं बोला कि ये एक आदमी का सवाल नहीं है ना. मगर ये जो उसकी मेंटेलिटी है उसका जो कॉन्फिडेंस है कि मैं कुछ भी करूंगा तो भी मेरे को कुछ होगा नहीं इसके खिलाफ आज हम लोग इधर आए. इसके खिलाफ पुलिसों को खड़ा रहना चाहिए. ये कॉन्फिडेंस उसको आता कैसे. डर अगर उसके अंदर नहीं रहेगा ना तो डर पैदा करने का काम हमारे पुलिस का डिपार्टमेंट में करना चाहिए. वरना हम हिंदुत्ववादी कार्यकर्ता ने सक्षम है डर पैदा करने के लिए. गिने चुने 15-20% लोग है हम 80% लोग है इतना याद रखना चाहिए. सर नयानगर मध्ये जी तोडक कारवाई पालिकेमार्फत झाली त्यावरती काय माझ्यावर उपकार केला पालिकेने. पालिकेला अगर ते जमत नसेल ना त्या आयुक्ताला जमत नसेल खुर्च्या गरम करायची असतील ना तर खुर्ची सकट त्याला कुठेतरी पाठवायला पाहिजे.